उदयनराजे विरोधात मी निवडणूक लढवणार नाही असं आमदार पृथ्वीर चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं आहे. खासदार उदयनराजे यांच्या विरोधात माजी खासदार श्रीनिवास पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आज चर्चेत आली. सोशल मीडियासह लोकांतून दोन्ही नावावर जोरदार चर्चा सुरू होती. त्या चर्चेला पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र नकार दिला आहे. लोकसभा लढविण्यासाठी कोणतीही चर्चा नाही, मी लढणार नाही असं स्पष्ट करत कराड दक्षिणेतून आमदारकी लढणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. या संदर्भात श्रीनिवास पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. श्री चव्हाण म्हणाला की लोकसभा लढवणार नाही, कोणत्याही माझ्या नावाची विनाकारण चर्चा करत आहेत, मात्र त्याचा आमच्याशी कसलाही संबंध नाही. मी विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतून लढणार आहे, त्यामुळे कोणताही संभ्रम ठेवू नका. आम्ही उदयनराजेच्या विरुद्ध कसलीही निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.